दौंड तालुक्याचे रासप आमदार राहुल कुल यांनी गळ्यात भाजपचं उपरणं घातल्यानं मोठ्या चर्चेला उधाण आलं. मात्र आमदार राहुल कुल यांनी, आपण रासपचे आमदार असलो तरी मी भाजपाचा विधानमंडळ गटाचा सदस्य आहे, त्यामुळे मी भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतोच, असे म्हणत सुरू झालेल्या सर्व चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. पाहुयात हे वृत्त. काल बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघाच्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यावेळी बारामतीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर हेही उपस्थित होते. यावेळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे दौंड येथील आमदार राहुल कुल यांनी भाजपाचं उपरणं गळ्यात घालून या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधत या भागात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. मात्र या कार्यक्रमानंतर त्यांनी घातलेल्या उपरण्यावरून चर्चेला एकच ऊत आला होता. कुणी त्यांच्या उपरण्याचा संबंध थेट लोकसभा निवडणुकीशी लावला तर कुणी ही विधानसभेची तयारी असल्याचे सांगून आपले राजकीय मत व्यक्त केले. याबाबत आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला असता, आपण रासपचे आमदार असलो तरी भाजपाचा विधानमंडळ गटाचा सदस्य असून मी भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याचे सांगत सुरू झालेल्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. विधिमंडळाच्या मी राष्ट्रीय समाज पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ गटाचा मी सदस्य आहे. नाराजीचं काय कोणावर नाराजीचा विषय, मी भारतीय जनता पार्टी सगळे कार्यक्रम अटेंड करतो. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये ही जी काही चर्चा चाललेली की बाबा रासपला सोडचं टिकून दादा भाजपमध्ये जाणं, तर तो विषय पोल आहे म्हणायचा. म्हणजे एकंदरीत असं काही विषय अजून कुठं काय, अजून कशात काय, अजून इलेक्शन लागायची,